सुरुवातीला बातमी आहे सावरकर यांच्याबद्दलची. सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी बोलले दिल्लीत, पण त्याचे राजकीय हद्रे सुमारे 1304 किलोमीटरवर बसत आहेत. त्यावरून उद्धव ठाकरेंनी आधी जाहीरपणे कान टोचले, नंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनीही राहुल गांधींवर आगपाखड केली. पण हे सगळं करताना त्यांनी उद्धव ठाकरेंनाही डिवचलंय. हिंमत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडा असं आव्हानच उद्धव ठाकरेंना सेना आणि भाजपने दिलंय. त्यामुळे गांधी विरुद्ध सावरकर वाया भाजप शिवसेना या घडामोडींच्या मध्ये उद्धव ठाकरेंची कशी कोंडी होतीये आणि कशी कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. राहुल गांधी सोचता है मेरा नाम सावरकर नहीं है, मेरा नाम गांधी है. गांधी किसी से माफी नहीं मांगता. तर राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही. सत्तेला लाट मारायची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. दैवतांचा अपमान आम्ही सहन नाही करणार, अजिबात करणार नाही. सहन करणार नाही म्हणजे काय करणार? ही हिंमत तुम्ही दाखवणार राहुल गांधींच्या थोबाडात देऊन? केंद्रस्थानी सावरकरांचा अवमान आणि सुरू झालं महाराष्ट्रात घमासा. राहुल गांधी जिथे जातील तिथे सावरकरांचा मुद्दा छेडतात आणि महाराष्ट्रासाठी वंदनीय असलेल्या सावरकरांना माफीवीर म्हणून हिणवतात. सावरकर की विचारधारा अगर जो आपके सामने आपसे तगड़ा है, मजबूत है, तो उसके सामने अपना सिर झुका दो, मत्था टेक दो. In my understanding, Savarkar used to get a stipend from the British. These are historical facts. Sir, मैं आपका नौकर रहना चाहता हूँ. ये मैंने नहीं लिखा, ये सावरकर जी ने लिखा है. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जेव्हा महाराष्ट्रात आली तेव्हाही राहुल गांधींनी सावरकरांचा अवमान केला. सावरकर जी की चिट्ठी है जिसमें उन्होंने अंग्रेजों को लिखा है, सर मैं आपका नौकर रहना चाहता हूँ. ये मैंने नहीं लिखा, ये सावरकर जी ने लिखा है. दरवेळी सावरकर प्रेमींनी राहुल गांधींना इशारे दिले, पण राहुल गांधी आपल्या वक्तव्यांवर ठाम राहिले. खासदारकी रद्द झाली म्हणून राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली, पण तिथेही त्यांनी सावरकरांचा अपमान केला. राहुल गांधी सोचता है मेरा नाम सावरकर नहीं है, मेरा नाम गांधी है. गांधी किसी से माफी नहीं मांगता. और मैंने कहा पार्लियामेंट हाउस में, कहा कि भैया मुझे बोलने दीजिए ना, एक बार तो बोलने दीजिए. राहुल गांधींनी असं वारंवार अवमान करणं ही शिवसेनेची मोठी अडचण होऊन बसली आहे. आधीच शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचा दावा भाजपकडून कायम केला जातो, त्यात सावरकरांची अवहेलना सहन करणं हे शिवसेनेला मान्य नव्हतं आणि म्हणूनच मालेगावच्या सभेत ठाकरेंनी गांधींना सल्लाच दिला. कृपा करून नव्हे तर राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही, अजिबात पटणार नाही. लढायचं असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन नाही करणार, अजिबात करणार नाही. महाविकास आघाडीचं काय होणार? सावरकरांच्या मुद्द्यावरून ठाकरे गट मवियातनं बाहेर पडणार का? राहुल गांधींना ठाकरेंनी दिलेला इशारा काँग्रेस कशी पचवणार? नाही, ये बयान गलत है. वो गांधी जरूर है, लेकिन सावरकर को घसीटने की जरूरत नहीं है. सावरकर जी हमारे लिए हमेशा प्रेरणा का एक स्रोत रहे हैं. हम जो आज महाराष्ट्र में जो लड़ाई कर रहे हैं उसकी प्रेरणा छत्रपति शिवाजी महाराज और वीर सावरकर भी है. त्यांचे विचारसरणी आणि त्यांची आमची विचारसरणी डिफरंट आहे. आम्ही सातत्याने सांगतोय, आम्ही काही आमच्याकडून काही गोष्टी लपवल्या नाही आहेत. आणि काँग्रेस हा देशातला जुना पक्ष आहे, काँग्रेसची विचारसरणी सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे कोणाला काय बोलायचं तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही त्याच्यावर आम्ही भूमिका आमची स्पष्ट केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल महाराष्ट्रामध्ये प्रेम आहे आणि त्यामध्ये नाशिकमध्ये आणखी विशेष, कारण त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यात झाला. त्यामुळे साहजिकच त्यांनी सांगितलं की बरं ठीक आहे आम्ही तुमच्याबरोबर आहे, परंतु तुम्ही सावरकरांच्या विरुद्ध जे काही जास्त काय बोलू नका, आणि ते सहज शक्य आहे. संजय राऊत, नाना पटोले, छगन भुजबळ महाविकास आघाडी स्थिर असल्याचा दावा करत असतानाच सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातूनही काँग्रेसला इशारेवजा सल्ले देण्यात आले. पण विद्यमान राजकारणात सावरकरांचं नाव ओढून त्यांना खुजं ठरवण्याचा प्रयत्न क्लेशदायक आहे. राहुल गांधी वीर सावरकरांविषयी जी मानहानीकारक वक्तव्य करीत आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीला ओहोटी लागेल.
महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांची तर सर्वात जास्त अडचण झाल्याशिवाय राहणार नाही. सामनामधून राहुल गांधींना अशा कानपिचक्या मिळाल्यानंतर शिंदे फडणवीसांनी फोटोंचे पुरावे देत गांधी आणि ठाकरेंना इतिहासाची आठवण करून दिली आहे. कालच्या जाहीर सभेमध्ये सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार म्हणजे काय करणार हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. सहन करणार नाही म्हणजे काय करणार. बाळासाहेबांनी तेव्हा सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरच्या थोबाडीत दिली होती. ही हिंमत तुम्ही दाखवणार राहुल गांधींच्या थोबाडात देऊन? सत्तेला लाथ मारायची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. त्याच्यामुळे केवळ भाषणांमध्ये सावरकर जिवंत राहतील, कृतीमध्ये सावरकर दिसणार नाही. तिकडे संसदेच्या प्रांगणातही भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधींविरोधात निदर्शनं केली. अराजकता की गंदगी जो राहुल जी फैला रहे तो वो भी राहुल गांधी नहीं, वो राहुल गंदगी है. अरे तुम्ही सावरकर होऊ शकत नाही, तुम्ही गांधी नाही आहात हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा देशभक्तांचा अपमान महाराष्ट्र आणि देश सहन करणार नाही. सावरकर जी के अपमान के बारे में राहुल गांधी आपने माफी मांगनी चाहिए. या सगळ्या टीका टिप्पण्यांचा परिणाम असा झाला की ठाकरे गटाने आज काँग्रेसच्या स्नेहभोजनावर बहिष्कार घातला. काँग्रेसच्या नेत्यांनी विरोधकांची बैठक बोलवली आहे, मात्र सावरकरांच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाने यावरती बहिष्कार टाकलेला आहे. मात्र सावरकरांच्या मुद्द्यावरून आपण काँग्रेसच्या नेत्यांना भेटणार असल्याचं संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलेलं आहे. त्यामुळे सगळ्या गाठीभेटीनंतर महाविकास आघाडीचं भवितव्य काय असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं राहील. या मुद्द्यावर आता थेट राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची चर्चा होणार आहे. उद्धव ठाकरे साहेब आपल्या पक्षाचा विचार मांडतात, राहुलजी आपल्या पक्षाचा विचार मांडतात. उद्धव ठाकरेंनी जे अल्टिमेटम दिलं की यापुढे असा अपमान खपवून घेणार नाही महाविकास आघाडी. मी आम्ही सांगितलं आमची भूमिका, आम्ही सांगितली त्यांची भूमिका, त्यांनी सांगितली. राहुल गांधीजी आणि उद्धव ठाकरे साहेब बसून निर्णय करतात. सर्वसामान्य माणूस जो आहे महाराष्ट्राचा त्याला केंद्रीभूत मानून आम्ही काम करतो आहोत. विषय सावरकरांचाच म्हटलं तर असं आहे की वाद प्रतिवाद हे असतात. कदाचित वादाचा विषय काही उपस्थित केला असेल तर त्याला प्रतिवाद केला पाहिजे आणि प्रतिवादांना उत्तर दिलं पाहिजे. महाविकास आघाडीची स्थापना होत असतानाच किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला होता. त्यात विविध विषयांवर तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालं होतं आणि वादाचे मुद्दे टाळले जावेत अशीही उपसूचना होती. पण राहुल गांधी यांनी याच उपसूचनेकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्रासाठी वंदनीय असलेल्या सावरकरांचा अवमान करण्याची मालिका सुरू केली आणि त्यात शिवसेनेची गोची झाली. आता या अडचणीतून ठाकरे कसे बाहेर पडणार, ठाकरे फक्त अडचणीतून बाहेर पडणार की मवियातून बाहेर पडणार हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.